मित्रांना माझी विनंती आहे की खरोखर म्हणजे तुमच्यासारख्या मित्रांचा सुद्धा मला आशीर्वाद असावा, कारण आपल्या जुन्नर तालुक्याला खरं तर रिजन पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, कोणीतरी सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पाहिजे आणि तो सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा उमेदवार मी सध्या रिंगणात आहे आणि मला बऱ्यापैकी लोक म्हणतात तुम्ही आता थांबू नको। देवरामजी, आपण आता तुम्हाला प्रचारासाठी जिथं व्यासपीठ मिळेल तिथं तुम्ही प्रचार करताय, आता एका दशक्रिया कार्यक्रमात आपण तुम्ही तुमचा प्रचार केलाय, याबाबत कोणत्या नजरेने पाहताय? नाही, झालं कसं, बेल्लेगाव एक आदर्श गाव आहे आणि त्या बेल्लेगावाचं राजाभाऊ गुंजाळ म्हणजे बेल्ल्याचा बेल्ले आणि राजुरेचं म्हणायचं राजा गुंजाळ आणि मावळ्यातला देवराम ती एक आमची मैत्री होती आणि मैत्रीच्या वगाने खरं तर मला राजाभाऊ गुंजाळचा उल्लेख करावा लागला। तर राजाभाऊ गुंजाळ जरी आज हयात नाही आहेत तर त्यांची भाऊजी आहे, त्यांची मुलं आहेत, त्याचप्रमाणे धोंडीभाऊ शेठ पिंगट म्हणजे आमची मैत्री, मग मैत्री दसऱ्यामध्ये वगाने त्या मैत्रीमध्ये मी आज बेल्लेगावामध्ये येत असताना त्या माझ्या जुन्या मित्रांच्या आठवणी त्या काढणं गरजेचं आहे, तो प्रचार होऊ शकत नाही, परंतु त्यांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या गावाला आठवण करून देणं हे प्रचार होऊ शकत नाही। प्रचाराच्या किती फेऱ्या झाल्या? प्रचाराच्या माझ्या 3 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि चौथ्या फेरीला मी सुरुवात केली आहे आणि अत्यंत सर्वसामान्य माणसापासून माझी सुरुवात झालेली आहे आणि मला विश्वास आहे जनतेवर की या वेळेला गुलाल माझाच अशा प्रकारचं। पूर्व भागात आदिवासी भागातली कुठली कामं म्हणजे प्रामुख्याने करणार? मला हे बघा, मी प्रामुख्याने म्हणजे निस्ता आदिवासी भाग नाही, जुन्नर तालुक्यामध्ये आणि नळावणे इकडे अजून प्यायला पाहिजे नाही, तिथं पण मी आज दौरा माझा चालू आहे। प्रश्न घेणार तुम्ही? हो, तो प्रश्न मी हाती घेणार। आणि नळावण्याला गेल्या काही 50 वर्षापासून ती लोक पाण्यापासून वणवण राहतात, पाणी पाणी करतात, त्यांना अजून पाणी पण भेटत नाही, तो प्रश्न मी हातामध्ये घेणार आहे। आणि जुन्नर तालुक्यामध्ये प्रामुख्याने मी खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये 6 धरणे आहेत, 6 धरणातून पाणी आपल्या जुन्नर तालुक्यात शेतकऱ्याला मिळत नाही, तो 50% राखीव कोटा जुन्नर तालुक्यासाठी राहिला पाहिजे यासाठी मी आंदोलन करणार। तुम्ही आता इलेक्शन म्हणजे तुमच्या समोर तगडा उमेदवार कोणाला सांग? नाही, आता अजून ते फायनल व्हायचं आहे, परंतु मी उभे तर सगळेच राहणार, सगळेच म्हणले अपेक्षा मी आता नाही तर कधी। तर आता म्हणतोय काय बाबा, ह्या 5-6 उमेदवारामध्ये जर फेरीच केली तर माझी फेरी जुळते। कशी जुळवली तुम्ही? इकडनं जुळवा जुळते तरी थोडं जनतेला कळू द्या। आता ते बोलेल, मी बोलेल वेळेला, परंतु मला तरी आता वाटते का जनतेचा जो मला मोठा पाठिंबा आहे त्या पाठिंब्यामुळं आता जर तशी फेरी झाली तर सर्वसामान्य जनता आणि ज्यांना ज्यांना म्हणजे वाटलं आता कदा होता एकदा सर्वसामान्य माणसाचा आमदार व्हावा, एकदा वडापाव खाणारा आमदार व्हावा, एकदा रोडवरचा आमदार व्हावा, बिगर चिठ्ठी देता भेटणारा आमदार व्हावा, अनेक त्याच्यामध्ये प्रश्न आहेत। काही काही तरुणांचे प्रश्न येतात की बा या देवराम लांडे जर आमदार झाला वादळ तर त्याला भेटायला चिठ्ठी लागणार नाही, तो कुठेही भेटू शकतो, रोडवर भेटू शकतो, कुठे चहाला गेला तर हॉटेलमध्ये भेटू शकतो, मावळ्यामध्ये डोंगरावर भेटू शकतो, आणि कधीही फोन केला एखादा अपघात झाला मी 0 मिनिटामध्ये जातो, एखादा माणूस धरणामध्ये बुडाला मी 0 मिनिटामध्ये जातो। आपण बघतो एवढी धरणं बांधलात तर मच्छीमारी करणारा जाणारी मुलं बुडतात पण पाण बुडायची टीम पोचत नाही, तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक डेड बॉडीवर येते। तरी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये ढिसाळ कारभार झालेले, म्हणून हा ढिसाळ कारभार खरं तर चांगलं करण्यासाठी माझं इजन आहे की या वेळेला आमदारकी लढायची, कुणाचाही दबाव जरी आला तरी दबावाला बळी पडायचं नाही आणि ते अगदी निस्वार्थीपणे। कोणाचा दबाव येईल असं लोकांना वाटतंय की बाबा देवराम लांडे थांबेल उभा राहतो का नाही, असे मला काही फोन येतात, तुम्ही थांबलं पाहिजे, तुम्ही जरा विचार करा, तुम्हाला असं करू, तुम्हाला तसं करू। मी म्हटलं मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द, गोरगरीब जनतेला दिलेला शब्द हे वादळ कधी मध्ये मागं घेणार नाही, आता थांबायचं नाही। तुम्हाला कुठल्या कुठल्या पक्षातून विचारणार? मला तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे यांनी पत्रकार परिषद होती माझ्या विरहित, नंतर मनसेच्या तालुका अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि मायावती माझ्या हत्ती मायावतीच्या लोक माझ्या संपर्कात आहेत। तुम्ही वायबी सेंटरला पण गेलेला दिसला? हो, वायबी सेंटरला मी पवार साहेबांकडे परवाची माझी शेवटची भेट झाली, मी पवार साहेबांना शेवटची भेट घेऊन आलो पण मला भेट नाही भेटली। काय सांगितलं? भेटले समजलं असं? मी पहिले 4 वेळा भेटलो पण त्या दिवशी वायबी सेंटरला आमचे काही कार्यकर्ते आम्ही गेलो होतो,
पवार साहेबांच्या मीटिंगा चालू होत्या, तिकीट वाटपावरून वादावादी चालू होती वायू सेंटरला, आणि त्यामुळे मला त्याशी पवार साहेबांनी भेट नाही दिली, पण ती भेट न दिल्यामुळं मी थोडासा नाराज झालो। ठीक आहे, तिकीट कुणाला देऊ द्या, शेवटी त्यांच्यापुढे प्रश्न असतो, साहेब नेते राष्ट्रीय नेते आहेत, परंतु साहेबांना माझी एवढी मला भेट न देण्याचं कारण मला समजलं नाही। पण वायजी सेंटरवरून मी त्याची रात्री फार उशिरा रात्री 2 वाजता पोचलो, माझ्यासोबत आम्ही 100 कार्यकर्ते होतो, आमची साहेबांना आम्हाला शेवटची भेट होती आमची, साहेब तुम्ही आमचा आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे, तुम्ही आमचा विचार करा की जुन्नर तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये तुतारी पक्षाला किती मतदान पडले, गाववाईज आकडेवारी काढा, खेड तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांचा किती मतदान पडले आकडेवारी काढा, आंबेगाव तालुक्यामध्ये किती मत पडले आकडेवारी काढा। जर आमच्या नाराजीमुळं पवारसाहेबांच्या तुतारीला धोका बसणार असेल तर साहेबांनी विचार करायला पाहिजे होता। आमची मागणी एवढीच होती, कुणालाही द्या एक जणाला, पण पुणे जिल्ह्यामध्ये एक तिकीट मागासवर्गीय आदिवासी बांधवांना द्यावं, कारण आयुष्यभर आम्ही पवारसाहेबांच्या मागे राहिलेत, नुसती जुन्नर तालुक्याची नाही तर महाराष्ट्रातली जरी आकडेवारी काढली, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, जिथं जिथं आता 25 आमदार आदिवासी बांधवांचे 25 आमदार राखीव आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्या 25 मतदारसंघामध्ये पवारसाहेबांचाच वर्चस्व आहे आणि पवारसाहेबांनाच मानणारा समाज आहे। आज पवारसाहेबांना खरं तर सगळी मंडळी सोडून गेली, पण गरीब आदिवासी बांधव शेतकरी बांधव सोडून नाही गेला, याची थोडीशी आठवण पवारसाहेबांनी ठेवायला पाहिजे होती। आणि साहेब मला म्हटले होते का तुमचा विचार करतो, पण कालच्या भेट नाकारल्यामुळं साहेबांचे काम कोणतरी भरावले असतील आणि मी थोडा गरीब पडलो, पैशाला कमी पडलो, म्हणून आता कदाचित मी रेसमधून मागं गेलो असं मला वाटतं।